संवेदना जिवंत असल्या पाहिजेत. बस मला ह्याच्यावरती संवेदनेवरती काही बोलायचं नाही, पण धर्माधिकारी साहेबांचा संतांचा चेहरा वापरून आपली राजकीय जखणीत जुळवण्याचा हा कार्यक्रम कारण काही कृत्य अमानवीय ह्याच्यात कुठे माणुसकीचं दर्शनच नाही. आणि धर्माधिकारी म्हणजे माणुसकीचा झरा आहे. नावं कोणाचे आयोजन करते ते तुम्हीच तपासा. माझ्याकडे तर नाही आहे. नाही, मी राजीनामा मागत नाही. त्यांना राजीनामा देणारे माणसं नाही ती. मला आठवतं की नागपूरला हलबा कमिनी हलबा जातीचं मोर्चा निघाला आणि हा चिंगराचिंगरीत लाठीचार्जमध्ये 12 जण मृत्यू पडले. तेव्हा पवारसाहेब विरोधी पक्ष नेते होते, तेव्हा त्यांनी पिचड साहेबांचा 15 मिनिटात राजीनामा घेतला. संवेदना जिवंत असल्या पाहिजेत. बस मला ह्याच्यावरती संवेदनेवरती काही बोलायचं नाही. असं आहे की जबाबदारी कोणी घ्यावी हे त्यांचं त्यांनी ठरवावं. पण सरकार जेव्हा कार्यक्रम आयोजित करतं, हा सरकारचा कार्यक्रम होता, हा व्यक्तिगत धर्माधिकारी कुटुंबांचा कार्यक्रम नव्हता. सरकारी कामाला तुम्ही एवढी लोकं बोलवलीत, तुम्ही त्यांच्या घरातनंही निरोप द्यायला सांगितलं, म्हणजे तुम्हाला गर्दीचं उभ्या जगामध्ये प्रदर्शन करायचं होतं, त्यामुळे तुमची राक्षसी महत्त्वाकांक्षा होती त्याच्यामागे. मग आता जबाबदारी तुमची तुम्ही ठरवा कोणाच्यावर टाकायची. हा राजकीय पोळी भाजण्याचा मी समजणार नाही, पण धर्माधिकारी साहेबांचा संतांचा चेहरा वापरून आपली राजकीय जखणीत जुळवण्याचा हा कार्यक्रम. सर एकीकडे बोलायचं नाही, त्यांच्या कार्यक्रमांबद्दल बोलायचं नाही. आयोजनकर्त्यांना हे कसं कळलं नाही की सूर्य मध्यान्हावर असताना कार्यक्रम घ्यायचा नसतो, साधं गणित आहे. जेव्हा टेम्परेचर 40 वरती जातं तेव्हा सरकार स्वतः सांगतं की काम नसेल तर घराच्या बाहेर पडू नका. मग एवढं टेम्परेचर आदल्या दिवशी असताना काही टी व्ही रिपोर्टर्सनी रिपोर्ट केला असताना की भयंकर टेम्परेचर आहे, तरी हा कार्यक्रम करण्याचा अट्टहास का दाखवलात तुम्ही? हा इतक्यावेळेस रद्द करून तो राजभवनावरही करू शकला असतात, पण तुम्हाला मोठेपणा घ्यायचा होता. कारण का तुम्ही AC गाडीतनं येणार होतात, फक्त कार्यक्रमाच्या ठिकाणी येणार होतात. तुम्ही त्या AC ते छप्पर पण AC होतं, त्याच्यातनं मस्त वारा येत होता, तुम्हाला कुठलाच त्रास नव्हता. तुम्ही तिथे आरामात बसले होते, नंतर निघतानाही तुमच्या गाडी पटापट AC निघून गेल्या. निघतानाही लोकांना त्रास झाला, ह्याची जबाबदारी कोणाला तरी स्वीकारावी लागेल. कारण काही कृत्य अमानवीय ह्याच्यात कुठे माणुसकीचं दर्शनच नाही. आणि धर्माधिकारी म्हणजे माणुसकीचा झरा आहे. ते माणुसकी ममता माया शिकवतात, म्हणजे त्यांच्या शिकवणीतनं तुम्ही काहीच शिकला नसाल तर मग दुर्दैव म्हणा. सांगतायत की अजून खूप जण ॲडमिट आहेत, एवढ्या गर्दीमध्ये फक्त 350 लोकांना चक्कर येईल हे शक्य नाही. खूप लोकांना ह्याचा त्रास झाला असणार. अर्थात ह्याचा या मृत्यूबाबत 1 मेला काय आणि 100 मेले काय. मृत्यू असतो, एक घर तो उद्ध्वस्त करून टाकतो. आपण राजकारणात आहोत, आपल्या हृदयात थोडीशी ममता पाहिजे, हृदयातसुद्धा थोडंसं प्रेम पाहिजे. तुम्ही त्यांना 5 लाख रुपये जाहीर करून टाकलेत, 5 लाखाने काय होतं? तुमच्या आग्रहापोटी समजा आले असतील ते, तर कमीत कमी 1 कोटी रुपये तरी द्या. सरकारचा कार्यक्रम आहे, ही त्यांनी स्वतःहून केलेली चूक नाही. सरकारचा कार्यक्रम आहे. सरकार असं 5-5 लाख फिटकू शकत नाही. सरकारने कमीत कमी त्यांचं सांत्वन करण्यासाठी त्यांना 1 कोटी रुपये देणं गरजेचं आहे. कारण का घराच्या घरं उद्ध्वस्त झाली. आमच्या कळव्यातली 2 घरं आहेत, त्यांचं प्रेत कुठे, ते आहेत कुठे, झालं कशामुळे हे कळण्यासाठी त्या माणसांना 3 तास धावपळ करावी लागते. उलट भाविक मतद्या सोडून आता भाविक इतके चिडले आहेत की ह्यांच्या गैरनियोजनाने आमच्या गरीब संत बांधवांना, म्हणजे आमच्या परंपरेतल्या बांधवांना दुःखाचा डोंगर त्यांच्यावर कोसळला आहे. ह्याच्यामुळे सगळे भाविक धर्माधिकारी संत म्हणजे ते निरूपणकार अप्पासाहेब नानासाहेब धर्माधिकारी यांचे जे अनुयायी आहेत ते प्रचंड संतप्त आहेत. हे गणित आता उलटं झालं. आम्हाला राजकारण करायचं नाही,
पण कार्यक्रम करताना थोडीशी सद्विवेक बुद्धी जागी ठेवायला पाहिजे होती. एवढे वर्ष राजकारण करताना बाळासाहेबांची ज्यांनी सभा लावली, मोदी साहेबांची ज्यांनी सभा लावली, आमच्यासारखे जे पवारसाहेबांची सभा लावतात ते संध्याकाळी 7 वेळ निवडतात, आणि आप्पासाहेबांच्या या मोठ्या कार्यक्रमासाठी तुम्ही दुपारी धकधकत्या सूर्य आगोपतोय त्याच्यामध्ये ही सभा लावता हे अत्यंत दुर्दैवी आहे. कोणाला तरी जबाबदारी घ्यावी लागेल. आता सगळ्यांनाच लांब पळता येणार नाही. सर, काल एक मोठा सोहळा नवी मुंबईमध्ये पार पडला, अनेक अनुयायी त्या ठिकाणी आले होते, आणि उष्माघाताच्या त्रासामुळे 12 जण दगावल्याची प्राथमिक माहिती आपल्यापर्यंत आली. आप्पासाहेब धर्माधिकारी आणि नानासाहेब धर्माधिकारी ह्यांना मानणारा एक प्रचंड मोठा वर्ग महाराष्ट्रात आहे. जात पंत प्रांत सोडून त्यांच्या मागे त्यांच्या विचारांसाठी त्यांचा आशीर्वाद घेण्यासाठी महाराष्ट्रातील अनेक श्रद्धाळू त्यांच्या मागे असतात. आणि आप्पासाहेबांना महाराष्ट्रभूषण पुरस्कार मिळाला त्याचा आनंद त्यांच्या अनुयायांना उभ्या महाराष्ट्राला होता की महाराष्ट्रामध्ये एक संतांची परंपरा आहे आणि अजून एक संताला हे मिळतं आहे याचा आनंद माझ्यासारख्यालाही होता, सगळ्यांनाच होता. आणि तो पुरस्कार एका उघड्या मैदानावर द्यायचा अशा शासनाचा निर्णय होता. आत्तापर्यंत आपण 19 पुरस्कार बघितले तर 2 पुरस्कार गेटवे ऑफ इंडियावर झाले आहेत, बाकी सगळे दालना म्हणजे कुठेतरी नाट्यगृह ऑडिटोरियममध्ये झाले, क्लोज्ड इन याच्यामध्ये झाले. हा पहिला पुरस्कार होता जो उघड्यावर करण्यात आला आणि तोही दुपारी 12 ज्याला मुंबई समजते, मुंबईतलं हवामान समजतं, त्याला हे माहिती आहे की मुंबईत माणसाला घाम येतो आणि 1-2 किलोमीटर चालल्यानंतर माणसाला थकवा जाणवू लागतो. त्याचं कारण आर्द्रता असते, काय म्हणतात त्याला, ह्युमिडिटरी कंडिशन्स. त्या ह्युमिडिटीमुळे शरीरातलं ग्लुकोज कमी होतं, शक्ती क्षीण होते, हे सगळं आपल्याला माहिती, मुंबईकरांना हा दररोजचा अनुभव आहे. अशा मुंबईकरांचं प्रतिनिधित्व करत असलेलं हे सरकार अंदाजे 25 लाख लोक येतील हे माहीत असूनही त्याची तयारीच केली नव्हती. किंबहुना हाच पुरस्कार जर राजभवनात दिला असता तर त्यांच्या अनुयायांनी शांत मनाने थंड पाणी पीत तो घरात टीव्हीवर बघितला असता. पण ह्या माध्यमातनं वेगळं काहीतरी आपण करतोय आणि त्याच्यातनं वेगळं काहीतरी साध्य करूया या दृष्ट हेतूने घेतलेला कार्यक्रम होता. त्या कार्यक्रमाचं आयोजन का केलं हा माझ्यासकट उभ्या आता महाराष्ट्राला प्रश्न पडला आहे. त्यांचं प्रतिनिधित्व करत असलेल्या हे सरकार अंदाजे 25 लाख लोक येतील हे माहीत असूनही त्याची तयारीच केली नव्हती. किंबहुना हाच पुरस्कार जर राजभवनात दिला असता तर त्यांच्या अनुयायांनी शांत मनाने थंड पाणी पीत तो घरात टीव्हीवर बघितला असता. पण ह्या माध्यमातनं वेगळं काहीतरी आपण करतोय आणि त्याच्यातनं वेगळं काहीतरी साध्य करूया या दृष्ट हेतूने घेतलेला कार्यक्रम होता. त्या कार्यक्रमाचं आयोजन का केलं हा माझ्यासकट उभ्या आता महाराष्ट्राला प्रश्न पडला आहे. जेव्हा सूर्य मध्यावर होता तेव्हा तुम्ही तुमच्या अट्टहासासाठी तुमचं राजकीय गळीत जुळवण्यासाठी त्या लोकांना तडफडत ठेवलं होतं. 2.5-3 तास कार्यक्रम रेंगाळला म्हणजे जर मध्ये बसलेल्या माणसाला जर पाणी प्यायचं झालं तर त्याला उठून दुसऱ्या जिथे पाणी आहे तिथे जायला कमीत कमी 1.5 तास लागलं असतं. त्या जागेवर येण्यासाठी बसमधनं उतरल्यानंतर 1.5 तासाचा प्रवास होता. कार्यक्रम मोठा होता, अनडाऊटेडली मोठा होता. तो कार्यक्रम श्रद्धेचा होता. कर्नाटकाच्या बसेस आलेल्या होत्या, तमिळनाडूच्या बसेस आलेल्या होत्या. कार्यक्रम त्यांचे भक्तगण
म्हणजे त्यांची संख्याच नाही, पण कार्यक्रम करणाऱ्यांची अक्कल. सगळे राजकीय क्षेत्रात काम केलेले आहोत ना आपण, का आपण संध्याकाळी बाळासाहेबांचीही सभा संध्याकाळी लावतो, पवारसाहेबांचीही सभा संध्याकाळी लावतो, कुठल्याही राजकीय पक्षाच्या मोठ्या नेत्याची संध्याकाळी का बरं सभा लावतो? की वातावरणातली गर्मी, डिहायड्रेशनचा धोका कमी व्हावा म्हणून हे करतो. एवढे राजकीय धुरंधर तिथे उपस्थित असताना एकालाही वाटलं नाही की एवढ्या बाराच्या उन्हात आपण ह्या लोकांना बसवतो आहोत, याचे काय परिणाम भोगावे लागतील? आज त्यांच्या राजकीय महत्वाकांक्षेमुळे की आलेली सगळी मतं आपल्याला मिळतील गुणिले चार अशी मतं करूया. काय झालं? तुमच्या राजकीय महत्वाकांक्षा ह्या माहीत नाही आता किती जणांना वरती घेऊन जातील, म्हणजे काही परिवार उघड्यावर पडले ना तुमच्या राजकीय महत्वाकांक्षेसाठी. म्हणजे महाराष्ट्राला अशी मोठी गर्दी दाखवायची जी तुमची राक्षस. एवढे राजकीय धुरंधर तिथे उपस्थित असताना एकालाही वाटलं नाही की एवढ्या बाराच्या उन्हात आपण ह्या लोकांना बसवतो आहोत, याचे काय परिणाम भोगावे लागतील? आज त्यांच्या राजकीय महत्वाकांक्षेमुळे की आलेली सगळी मतं आपल्याला मिळतील गुणिले चार अशी मतं करूया. काय झालं? तुमच्या राजकीय महत्वाकांक्षा ह्या माहीत नाही आता किती जणांना वरती घेऊन जातील, म्हणजे काही परिवार उघड्यावर पडले ना तुमच्या राजकीय महत्वाकांक्षेसाठी. म्हणजे महाराष्ट्राला अशी मोठी गर्दी दाखवायची जी तुमची राक्षसी महत्वाकांक्षा होती, त्याच्यामुळे घडलं काय? तर चार जण गे, बारा जण म्हणतायत गेले ना, माहीत आहे तुम्ही जर आमंत्रण दिलं होतं या या या, आता जबाबदारी कोण घेणार? शासनाने आयोजित केलेला कार्यक्रम होता, अधिकारी राबत होते, पण शासनाचं नियोजन चुकलं हे शासनाला मान्य करावं लागेल. आत्तासुद्धा मी इथे बसलो आहे, अजून 10 मिनटं बसलो तरी मला डिहायड्रेशनचा त्रास सुरू होईल. अरे कमीत कमी एवढं ऊन असताना कार्यक्रम अर्धा तासात आटपायचा ना, कार्यक्रम 3 तास. समोर काय गुरंढोरं बसली नव्हती, समोर माणसं बसली होती, श्रद्धेनी मायेनी आपुलकीनी आलेली माणसं जी धर्माधिकारांचं दर्शन व्हावं, अप्पासाहेब नानासाहेबांचं कुटुंबाचं दर्शन व्हावं ह्याच्यासाठी आली होती. ती तुमचं दर्शन घ्यायला आले नव्हते. त्यांना वाटलं राजकीय लोकांना की नानासाहेबांना अप्पासाहेबांवर प्रेम करणारी मुलं जी माणसं आहेत ती आता आपल्यावरही प्रेम करायला लागतील, असं नसतं. ते अराजकीय असतं, सगळ्याच जाती धर्माची लोकं तिथे येतात, ते राजकारण बघून येत नाहीत, पण तुम्ही मात्र ह्या गर्दीचा फायदा आपल्या राजकीय गणितांसाठी करत होतात हे दुर्